जिंतूर तालुक्याचे पेरणीला एक क्षेत्र 98,010.30 हेक्टर असून 99% क्षेत्र हे भुसार पिकाखाली आहे। फळपिकाखालील क्षेत्र हे अत्यंत नगण्य आहे। तालुक्यातील जमिनीचा प्रकार हा फळपिकांसाठी अत्यंत उपयुक्त असा आहे, त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता असल्यास फळपिकांची लागवड केल्यास उत्पन्न वाढीस मदत होणार आहे। दिनांक 27 जुलै 2022 रोजी तालुक्यातील मौजे गणपूर येथील 35 हेक्टर क्षेत्रावर केशर आंबा या फळ पिकाची बांधावर व माक येथे केळी या पिकाची 4.41 हेक्टर क्षेत्रावर सलग लागवडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या शुभहस्ते श्रीयुत उत्तम अप्पाराव काष्टे यांच्याकडे आंबा व माक येथील शेतकरी मुसब्बीर खान रहीम खान पठाण यांच्याकडे केळी या पिकाची लागवड करून करण्यात आला। याप्रसंगी गावातील महिला शेतकऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना फळपीक लागवडीचे आवाहन केले। राजीव गांधी कृषी महाविद्यालय परभणी येथील रावेच्या विद्यार्थिनींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। यावेळी श्रीयुत विजय लोखंडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी, सखाराम मांडवगडे तहसीलदार जिंतूर, शंकर काळे तालुका कृषी अधिकारी जिंतूर व सर्व कृषी कर्मचारी हजर होते। याप्रसंगी सौ पूर्भाबाई वासुदेव वजीर, माजी पंचायत समिती सदस्य अनिल लांडगे सरपंच, अर्जुन वजीर, रामेश्वर वजीर, प्रल्हाद काष्टे, नामदेव काष्टे, मुंजाजी वजीर, मुसब्बीर खान, आसिफ खान, प्रकाश तळपटे हे शेतकरी हजर होते। फळबाग लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावचे कृषी सहाय्यक राजेश मानवते, मंडळ कृषी अधिकारी सुनील कदम यांनी परिश्रम घेतले। येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये नक्कीच आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळेल आणि आपण एकत्रपणे जर लागवड केली, कारण कसं आहे की एक दोघांना लागवड करून चालणार नाही। आता इथं आंबात लागवड करायला लागलो आपण, जास्त प्रमाणात जर आपण लागवड केली तर पुढे आपल्याला मार्केटिंगला हे सगळं सोपं जाणार आहे। तर एवढंच मला या प्रसंगी आपल्याला विनंती करायची। सांगते, काल आम्ही मानवतला होतो पाळोदी गावात, आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी एक एक करून सगळे लोक तुती लागवड कडे चालले, सगळे लोक आता रेशीम याच्याकडे जात आहेत। आता जर त्या गाव